पुढील कार्यक्रम प्रसारित करणारे आहे जॉयस्मेर मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार। मला खात्री आहे की भले कोणीही आपल्याकडून काहीही हिरावून घेत असेल, भले कितीही उपहास करणारी त्यांची कृती असेल, भले कितीही अन्यायी त्यांची वागणूक असेल, भले कितीही भावनाशून्य आणि बेपर्वा त्यांची कृती असेल, जर आपण ते करत असू जे देवाने आपल्याला करायला सांगितलंय आणि आपण कलहापासून दूर राहण्याचा प्रयत्न केला, मला विश्वास आहे देव आपल्याला आशीर्वाद देईल। आणि एक वचन जे मला तुम्हाला दाखवायचंय सिद्ध करण्यासाठी, ते उत्पत्ती 13 मध्ये आहे। आपल्याला एकचित्त व्हायचंय, मनातल्या मनात म्हणा मला दुखावणं कठीण आहे, मी चिडखोर नाही, मी रागावलेली राहणार नाही, मी कटुता बाळगणार नाही, मी कधीही संतापणार नाही, मी एक शांतता प्रिय व्यक्ती आहे। आता मला सांगा, हे असं काही बोलण्यापेक्षा हे बरं आहे ना की मी खूप वैतागले, मी खूप चिडले, मी आता इतकी संतापले की काही करू शकत नाही आणि मी तुमच्याशी बोलावं असं वाटत असेल तर माझ्याशी तुम्ही बोलू नका। उत्पत्ती 13 मध्ये आपण अब्रामाची गोष्ट पाहतो आणि त्याचा पुतण्या लोट, आणि ते प्रचंड आशीर्वादित झाले होते, खूपच आशीर्वादित, इतके की त्यांच्याकडे खूप गुरढोरं होती आणि त्यांच्यामुळे त्यांच्यामध्ये भांडणं झाली आणि त्यांच्यामध्ये म्हणजे त्या दोघांमध्ये, अब्राम आणि लोटामध्ये नाही पण त्यांच्या दासांमध्ये, त्यांच्या गुराख्यांमध्ये, यामुळेच मी शिकले की मी माझ्या कर्मचाऱ्यांना भांडू देता कामा नये, मी त्यांचं भांडण मिटवायला काहीतरी करायलाच हवं, कारण ते एका विषासारखं पसरणारं आहे आणि जर एका डिपार्टमेंटमध्ये आम्ही ते थांबवलं नाही ते दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये जाईल, मग तिसऱ्या डिपार्टमेंटमध्ये, आणि तिथे खूपच मोठा गोंधळ माजेल मग, आणि त्याची सुरुवात क्षुल्लक कारणाने झाली असेल, कारण कुणीतरी आपल्या मार्गातून बाहेर गेलं, कारण त्यांना ते मिळालं नाही जे त्यांना हवं होतं आणि त्यांनी शांती आणि ऐक्य या देवाच्या तत्वाचा मान राखला नाही म्हणून। तर अब्रामाला भांडणाचे तोटे माहीत होते, तो लोटाकडे गेला जो त्याचा पुतण्या होता, तसं पाहिलं तर त्याला काहीच मिळालं नसतं जर अब्राम नसता तर। तेव्हा आधीच आपण अब्रामाचा दृष्टिकोन पाहिला की त्याला मिळू शकलं असतं जर त्याला हवं असतं तर, तो असं म्हणू शकला असता की अरे टिचभर तुला काहीच मिळालं नसतं जर मी तुझ्याबरोबर नसतो, आणि जर इथे पुरेशी हिरवळ नाही दोघांच्या गुरांसाठी तर विचार कर आधी कोण जागा सोडेल। पण तो असं काहीच म्हणाला नाही, तो म्हणाला आपल्यामध्ये काही तंटा नसावा, तुझ्या माझ्यामध्ये मी तुला विनंती करतो आपल्यामध्ये तंटा नसावा, तुझ्या माझ्यामध्ये। वचन 7, शिवाय अब्रामाच्या गुराख्यांची व लोटाच्या गुराख्यांची भांडणं होऊ लागली, त्या काळी त्या देशात कनानी व परिजी यांची वस्ती होती, जे चारा आणि वैरण तयार करायचे, तेव्हा अब्राम लोटास म्हणाला हे पहा माझ्या तुझ्यामध्ये आणि माझे गुराखी आणि तुझे गुराखी यांच्यामध्ये तंटा नसावा, कारण आपण भाऊबंद आहो, कारण आपण भाऊबंद आहो, सर्व देश तुला मोकळा नाही काय, तर माझपासून वेगळा हो, तू डावीकडे गेलास तर मी उजवीकडे जाईन, तुला पाहिजे ते तू घे आणि उरेल ते मी घेईन। ओ हो, आपण इथे लीनता कार्यरत होताना पाहतोय, तू काही जरी घेतलंस, तुम्ही बघा अब्राम काय म्हणतोय की माझं स्वामित्व मला तितकं महत्वाचं नाही जितकी माझी शांती, चला आता हे चांगलंय, माझं स्वामित्व माझंच बरोबर आहे, माझ्या पद्धती हे तितकंच महत्वाचं नाही जितकी माझी शांती। येशू शांतीचा राजकुमार आहे, जेव्हा तो ही पृथ्वी सोडून जाण्यास निघाला तो म्हणाला मी तुम्हा शांती देऊन ठेवितो, माझी विशेष शांती तुम्हासाठी मागे ठेवून जातो, जसे जग देते तसे मी तुम्हास देत नाही, पण माझी स्वतःची शांती मी तुम्हास देतो। शांती जी वादळामध्येही कार्यरत होती, बरं खात्रीपूर्वक यार्देनची सर्व तळवट लोटाने आपणासाठी पसंत केली, ओ अब्रामाला त्याबद्दल खरोखर खूप चीड येऊ शकली असती, आणि असा विचार करू नका सैतान त्याच्याशी बोलत नव्हता, कारण तो प्रत्येकाशी बोलतो, बघा शत्रूने त्याच्या मनात भरवलंच असणार, तो शहाणा टिचभर, त्याला काहीच मिळालं नसतं जर तू त्याला मदत केली नसतीस, तो स्वतःला कोण समजतो कोण,
त्याने स्वतःला नम्र करून घ्यायला हवा होता वरचा भाग, पण त्याने तसं केलं नाही. वचन 11, यार्देनची सर्व तळवट लोटाने आपणासाठी पसंत केली व तो पूर्वेकडे प्रवास करू लागला. तर हा असा अब्राम ज्याने समाविष्ट केलं आपल्या पुतण्याला लोटाला आशीर्वादाच्या करारनाम्यामध्ये, जो देवाने त्याच्याशी केला होता. आणि आता हा मुलगा त्याला ठकवून उत्तम भाग घेतो, काहीच आकर्षक नसलेलं त्याला ठेवून सोडून निघून जातो. वचन 14, लोट अब्रामापासून वेगळा झाल्यावर परमेश्वर अब्रामाला म्हणाला, तू आहेस तिथून उत्तरेकडे, दक्षिणेकडे, पूर्वेकडे, पश्चिमेकडे दृष्टी लावून पहा. कदाचित तुम्ही आता आहात ते ठिकाण तुम्हाला आवडत नसेल, एखाद्याने तुम्हाला ठकवलं असेल, तुमचं काहीतरी हिरावून घेतलं असेल, तुमची प्रतिष्ठा, तुमची निरागसता, तुमची झोप, तुमची शांती, कुणीतरी तुमच्याकडून काही हिरावून घेतलंय आणि आता ते दूर मजा मारताय. तुमच्याकडे काहीच उरलेलं नाहीये आणि देव आज तुमच्याशी वचनाद्वारे बोलतोय. तू आहेस तिथून उत्तरेकडे, दक्षिणेकडे, पूर्वेकडे आणि पश्चिमेकडे दृष्टी लावून पहा, दृष्टी लावून पहा. तू आहेस तिथून उत्तरेकडे, दक्षिणेकडे, पूर्वेकडे व पश्चिमेकडे दृष्टी लावून पहा, कारण जो हा सर्व देश तुला दिसतोय तो तुला आणि तुझ्या संततीला मी कायमचा देईन. तुझी संतती पृथ्वीच्या रजक्कणासारखी करीन. कुणाला पृथ्वीच्या रजक्कणाची गणना करता आली तर तुझ्या संततीचीही गणना होईल. मला हे आवडतं. ऊठ, या देशाची लांबी रुंदी फिरून पहा, कारण तो मी तुला देणार आहे. देव त्याला म्हणाला, तू उत्तरेकडे, दक्षिणेकडे, पूर्वेकडे, पश्चिमेकडे दृष्टी लावून पहा, ते मी तुला देणार आहे. मागे वळून बघणं थांबवा. लोक कसे वागले ते आठवू नका. सगळ्या गोष्टी मनाला लावून घेता तुम्ही आणि फक्त विचार करत बसता की प्रत्येक जण तुमच्याशी कसं वागलाय ते. आणि मग बघा, इथे असलेल्या प्रत्येक व्यक्तीला कुणीतरी दुखावलं असेल आणि त्यांच्या बाबतीत काही अन्यायाच्या, दयाहीनतेच्या, भावना शून्यतेच्या, अविचाराच्या अकल्पित गोष्टी केल्या असतील. आणि बघा, आपण सहसा कधीच त्यासाठी तयार नसतो. आपल्याला नक्की ठाऊक नसतं ते कधी कुठे घडलंय ते. पण मी लोकांकडे बघून थक्क होण्या पलीकडे गेले. म्हणजे लोक नेहमी असं वागतात की काय काय, मी तुझ्याशी इतकी चांगली वागले आणि तू मात्र असं केलं, तसं केलं, तसं केलं. मला तर आश्चर्य सुद्धा वाटत नाही. हे जणू काही मी त्याने रोखली जाणार नाहीये. मी कदाचित दुखावली जाईन पण उद्ध्वस्त होणार नाही. मी कदाचित खाली पडेन पण मी पडूनच राहणार नाही. कुणाच्या तरी अविचारी विचाराने मी माझं आयुष्य वाया घालवणार नाही. तुम्ही पुढे जातच राहायला हवं. रोमकरास 12:16 आपण आज काही शिकतोय का सांगा मला. ठीक आहे, आता हे बघा, हे असं वचन आहे जे मलाही घाबरवायचं खरं तर. रोमकरांस 12:16, परस्पर एकचित्त असा. आणि आपल्याला वाटतं हो माझी इच्छा आहे तू माझ्याबरोबर एकचित्त अस. तुम्ही हे वचन बघा, तुम्ही माझ्याबरोबर एकचित्त असायला हवं. आढ्यता बाळगणारे, शिष्ठ, गर्विष्ठ आणि विशेष होऊ नका, पण तडजोड करायला तयार असलेले व्हा. नाही देवा, मला वाटतं त्यांनी तडजोड करावी, पण तुम्ही तडजोड करायला तयार राहा लोकांबरोबर आणि गोष्टींबरोबर सुद्धा. तर देव मला सांगत होता की मी तडजोड करायची गरज आहे डेव्हच्या बाबतीत. हू, बापरे, म्हणजे जणू काही असं ना एक युद्ध चालू होतं माझ्या आतमध्ये. ठीक आहे, पण मग तो तडजोड का नाही करत. आणि बघा, डेव्हला नेहमीच खेळ आवडतात आणि मी स्पोर्ट्सच्या वातावरणात वाढलेच नाही कधी. माझे वडील स्वार्थी होते, ते मला शाळेच्या कुठल्याही कार्यक्रमाला जाऊ द्यायचे नाहीत, त्यांना खेळ आवडायचे नाहीत. मी अशीच वाढले होते, कुठल्याही प्रेमाशिवाय किंवा ज्ञानाशिवाय. आणि डेव्हला गोल्फ खूप आवडायचा, म्हणजे बॉल उडो किंवा सरपटो त्याला तो आवडायचाच. आणि म्हणजे त्याला विशेषतः गोल्फ आवडायचा. आणि तुम्ही गोल्फचा खेळाडू असायला हवं ते समजायला, पण तो गोल्फ खेळण्याचा सरावही करायचा. आणि त्याला हिटिंग बॉल्स असं म्हणतात,
गोल्फच्या मैदानावर जायचं, चेंडू मारायचे, एका पाठोपाठ एक बॉल, 100 बॉल किंवा 200 बॉल्स किंवा 300 बॉल्स असं चालूच. आणि जेवढं जास्त आपण करू तेवढाच आपला गोल्फचा गेम सुधारत जाईल असं. आता मी हे 44 वर्ष बघत आलेले आहे, मला माहीत आहे त्याचा काही उपयोग होतो, पण ज्या वेळेला त्याचा काही उपयोग व्हायचा नाही तो आणखीन एक नवीन स्टाईल शिकायचा आणि पुन्हा मी त्यातून जायचे किंवा तो एक नवीन क्लब घ्यायचा. कारण याने खूप फरक पडतो की तुमच्याकडे आधुनिक क्लब आहे का किंवा तुमच्यातील एक उत्तम पुटर. बरं ते जाऊ द्या. तर मुद्दा हा की हेच त्याला आवडतं, त्याला त्यात मजा यायची, तो मेहनत करायचा. मी त्याला माझ्याजवळ बसवायचे, ऐकवायचे, हजार 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 वेळा सतत तेच ऐकवायचे बस इथे, आणि मी त्याला त्याच्या चुका दाखवायचे आणि तो समोर शांत बसून शांतपणे ऐकून घ्यायचा. मला वाटतं तेव्हा देव मला सांगायचा की अगं त्याला जाऊन थोडा गोल्फ खेळू दे, जॉय शांत बस आणि त्याला जाऊ दे. पण मी इतकी वैतागलेली असायचे त्यावेळी, प्रत्येक वेळी जेव्हा देव मैदानावर जायचा गोल्फचा सराव करायला तेव्हा मी इतकी वैतागायचे, खूपच वैतागायचे मी. हे बघ तू, तुला माहिती आहे ना मी पूर्ण आठवडाभर या मुलांबरोबर असते, माझ्याशी बोलायला गप्पा मारायला कोणीच नसतं, माझ्याकडे गाडी नसते, तू मात्र रोज बाहेर जातोस, लोकांमध्ये मिसळतोस, रात्री घरी येतोस आणि पुन्हा जातोस तू गोल्फ खेळायला, मी काय करू बघ घरी. आणि तो म्हणायचा तू माझ्या बरोबर येऊ शकतेस, मला नाही जायचं तुझ्या बरोबर. ते असं होतं की तू माझ्या म्हणण्याप्रमाणेच वाग, मी घरी बसून काय करू मला नाही माहीत, काही कर, घर साफ कर, काहीतरी काम कर, काही कर तू. मला स्वतःलाही काही करायचं नव्हतं आणि त्यालाही काही करू द्यायचं नव्हतं. आणि शेवटी मी विचार केला, एक सांगू का, याचा काहीही उपयोग नाही. आणि देव बाहेर मैदानावर गेला होता आणि आम्हाला तेव्हा 3 छोटी मुलं होती, ती एकमेकांच्या पाठची होती आणि मी त्या सगळ्यांना घेऊन तिथे गेले आणि तो त्या ठिकाणी बॉल मारत होता गोल्फवर आणि तो वळला तेव्हा त्याने मला तिथे उभं असलेलं पाहिलं तिन्ही मुलांबरोबर. तो म्हणाला, म्हणजे त्याला वाटलं घराला आगबीग लागली की काय, तो म्हणाला की काय झालं तू इथे काय करतेस. मी म्हटलं मी हरले, मला गोल्फ खेळायला शिकव. बघा हे स्वीकारणं माझ्यासाठी खूप कठीण होतं पण माझ्यासाठी ती जगातली उत्तम गोष्ट होती. जेव्हा तुम्ही बघता समोरची व्यक्ती बदलणार नाही, मग पुढची 20 वर्ष मेलेला घोडा डोंगरावर चढवण्याचा प्रयत्न करू नका. जर घोडा मेला आहे तर तुम्ही खाली उतरा, नवीन योजना आखा. आमेन. आणि जर दुसरी व्यक्ती स्वीकारत नसेल तर तुम्ही स्वीकारा आणि तुम्ही तुमच्या कबुली जबाबातील एक भाग म्हणून असं म्हणू शकता, मी स्वीकारणार आहे आणि लवचिक आहे आणि मी वळणारी आहे, मी कुठल्याही व्यक्तीशी कुठल्याही परिस्थितीत तडजोड करू शकते. प्रेषित पौल म्हणतो, मी सर्व गोष्टीत सर्व लोकांबरोबर कसे राहावे हे शिकलो आहे. याचा अर्थ काय माहितीये, मी कुणाशीही जुळवून घेऊ शकतो, मला ते आवडतं, मी कुणाशीही जुळवून घेऊ शकतो. तुम्हाला माझ्यासाठी माझ्यासारखं व्हायची गरज नाही. तुमच्याबरोबर जुळवून घेताना मला जे आवडतं ते तुम्हाला आवडायलाच पाहिजे असं नाही, कारण मी माझ्या प्रीतीने चालण्याच्या पूर्ण वर्तुळात येऊ इच्छितो आणि तुम्हाला ज्यात स्वारस्य त्यात मलाही स्वारस्य आहेच. लोकांबरोबर जुळवून घेण्याचा जगातील उत्तम मार्ग म्हणजे त्यांना काय आवडतं ते शोधा. मी नेहमी सांगते, लोकांबरोबर जुळवून घेण्याचा उत्तम उपाय शोधून काढा त्यांना काय आवडतंय आणि त्याबद्दल बोला. ठीक आहे, आपल्याला काय करावं असं वाटतं, आपल्याला बोलायचं असतं ते आपल्याला बोलायचं असतं. मी जरा बोलू का, नाही नाही थांबा मी बोलते, थांबा माझा ऐका माझा ऐका. उत्तम संभाषणासाठी काय करा, तर समोरच्याला विचारा तुम्हाला काय वाटतंय आणि त्यांना सांगा की तुम्ही जे बोलताय ते खरंच छान आहे आणि तुम्हाला ते आवडतंय. ओ इशू. फिलिप्पेकरांस 2:4 स्वार्थी लोक दुसऱ्याचं हित पाहत नाहीत. आपण खरंच पाहत नाही, आपण समजून घेत नाही की दुसऱ्याचं हित कशात आहे, आपण फक्त आपलंच हित पाहतो. फिलिप्पेकरांस 2:4 तुम्ही कोणीही आपलेच हित पाहू नका तर दुसऱ्याचेही पहा. हे वचन असं सांगत नाही तुमचं हित पाहूच नका, तर वचन सांगतं फक्त जे तुम्हाला हवंय तेवढंच पाहू नका, तर प्रत्येकाने दुसऱ्याचेही हित पाहावे. दुसऱ्याचेही
बघा, खरं प्रेम काय सांगतं, मला खरंच आधी खऱ्या प्रेमाविषयी काही माहीतच नव्हतं. प्रत्येक रविवारी चर्चला जायचं मी पण नव्हतं माहीत. कित्येक वर्ष मी चर्चला येते पण प्रेमाबद्दल माहीत नव्हतं. चर्चच्या मंडळामध्ये होते पण प्रीतीविषयी माहीत नव्हतं. मी फक्त धार्मिक होते आणि इथेच फरक आहे. खरं प्रेम काय म्हणालं असतं की एक सांगू, देव आठवडाभर कष्ट करतोय, त्यालाही सुट्टीची गरज आहेच. देवा, मी एक चांगला दृष्टिकोन ठेवणार आहे आणि मला विश्वास आहे की मला बीच पेरायचं आहे चांगल्या दृष्टिकोनाचं, आणि तू माझ्या हृदयात इच्छा निर्माण करशील काही करायला जे मला करायला आवडेल. पण आपल्याला नेहमीच वाटतं दुसऱ्या व्यक्तीने आधी करावं, नाही का? आपल्याला नेहमीच वाटतं दुसऱ्या व्यक्तीने जे बरोबर आहे ते करावं प्रथम. एक सांगू, इथे असलेल्या पुरुषांना खूपच रस निर्माण झालाय मी काय सांगते ते ऐकण्यात. काही जण अगदी कान टवकारून ऐकतायत. आणि सांगू, लोक ते का करतात? कारण देव तुम्हाला काही सांगण्याचा प्रयत्न करतोय जे तुम्हाला ऐकायची इच्छा नाही. आता मला असं सांगू नका की मला घरी जाऊन हा वेडेपणा स्वीकारावा लागेल. तुम्ही वैतागलेले राहू शकता जर तुम्हाला हवं असेल तर. तुम्ही कडवट, संतापलेले, मन दुखावलेले, पूर्णतः अक्षमाशीलतेत राहू शकता. तुम्ही अत्यंत दुःखी राहू शकता येशू पुन्हा येईपर्यंत. आणि कदाचित तुम्ही स्वर्गाच्या मागच्या दारात प्रवेश केला असेल, पण इथल्या जीवनाचा तुम्ही आनंद उपभोगू शकणार नाही. आणि जे तुमच्याकडे आहे ते त्यांच्याकडेही असावं म्हणून एक साक्ष बनून तुम्ही कुणालाही प्रोत्साहित करू शकणार नाही. गर्वामुळे भांडणे मात्र होतात, नीतीसूत्र 13:10. वादविवाद असणं अशक्यच आहे गर्वाशिवाय. ते शक्यच नाही, ते अशक्य आहे हल्ला करणं गर्वाशिवाय. अब्राम म्हणू शकत होता, मी काहीही देणार नाही. देवाची स्तुती असो, मी इथे प्रथम होतो, ही माझी गुरं आणि माझं कुरण आहे, आणि मी ते तुला देणार नाही. अरे टिचभर. आणि तो ते करू शकला असता. पण एक सांगू का, जर त्याने तसं केलं असतं तर कदाचित तो तिथेच राहिला असता जिथे तो होता, तिथेच. आणि कधीही वाढला नसता तो किंवा प्रगत झाला नसता. पण त्याने माघार घेतली देवावरच्या त्याच्या प्रेमामुळे, आणि म्हणून जरी ती पिछेहाट वाटत होती तरी देवाने त्याला अधिक पुढे नेलं, अधिक बढती दिली. तुम्ही स्वतःला देवाच्या सामर्थ्यशाली हाताखाली लीन करा, जेणेकरून योग्य वेळी तो तुम्हाला उंचावेल आणि तुमचा उत्कर्ष करेल. दुसरं तिमथी 2:23. बघा, संपूर्ण बायबलमध्ये याविषयी बरीच वचनं आहेत. देवाला हवंय की आपण समचित्त व्हावं. एखाद्याला तरी खात्री पटायला लागली आहे का सांगा मला? कारण तुम्ही इतके निरागस दिसताय की तुम्हाला सांगणं माझ्यासाठी कठीण आहे. बघा, मला माझी मलिनता समोर आणावी लागते प्रत्येकासाठी, आणि तुम्ही सगळे असे बसता. ठीक आहे, हे खरंच चांगलं आहे. दुसरं तिमथी 2:23. दूर रहा अज्ञानाच्या वादविषयापासून. म्हणजे ज्या क्षणी हे सगळे चुकीचे विचार तुमच्या डोक्यात शिरू लागतील, तुम्ही फक्त म्हणा की नाही, तिथे असायला, ते करायला, तिथे जायला नाही म्हणा. दूर रहा, तुमचे मन वळवा जे करायचं नाही त्यापासून. निरर्थक अज्ञान, कंटाळवाणं, मूर्खता, अज्ञानाच्या प्रश्नांच्या वादविवादापासून. म्हणजे प्रत्येक जण सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो जे त्यांना माहिती आणि कुणालाच काही माहीत नाहीये. कुणाला मागमूसही नसतो अशा गोष्टींबद्दल ते बोलतात, त्यावर ते वाद घालतात, कोण बरोबर आहे त्यावर. पण बघा, जे मला माहिती आहे ते सांगते, मला माहिती आहे, मला माहिती आहे. कारण त्यापासून भांडणे उत्पन्न होतात आणि ते वाद उपजवितात. पण प्रभूच्या दासाने भांडकुदळ असू नये, तंटे आणि झगडणे, तर तो सौम्य असावा सर्वांबरोबर. मंद क्रोध शांतीचा करार राखणारा, तो शिकवण्यात निपुण असावा. आणि याचा अर्थ असा नाही की जसं मी शिकवते तसं, याचा अर्थ आपण सगळे शिक्षक आहोत आपापल्या जीवन पद्धतीनुसार. जर तुम्हाला तुमच्या मुलांना काही शिकवायचं असेल मग करा जे योग्य आहे ते. फक्त सर्व वेळ त्यांना उपदेश देऊ नका, त्यांच्यासमोर ते करा जे योग्य आहे ते तुमचं अनुकरण करतील.
एक मालक म्हणून तुम्हाला तुमच्या कर्मचाऱ्यांना शिकवायचं असेल तर ते करा जे तुम्हाला वाटतंय त्यांनी करावं. त्यांना मार्गदर्शनाचा एक संच देऊन विचार करू नका. तुम्ही त्यांच्यापेक्षा उत्तम आहात आणि तुमच्याकडे दुसरा पूर्ण संच आहे. तो सौम्य शिकवण्यात निपुण, सहनशील आणि सौम्यतेने शिक्षण देणारा सौम्यतेने. आणि तुम्ही ती शेवटची ओळ पाहिलीत का आणि काय? विरोध करणाऱ्यांना सौम्यतेने शिकवण देणारा. चुकीचे विरोध सोसायला तयार असावे. जरी तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला माहिती आहे, तुम्ही असे आहात की इथल्या प्रत्येकाला अगदी खात्री असते, म्हणजे अगदी मला म्हणायचं की 110% खात्री असते की तुम्ही तुमचं बरोबर आहे. पण जेव्हा सत्य सांगितलं तुम्ही खोटे ठरलात. याला म्हणतात तोंडाला काळं फासलं. मला माहीत नाही म्हण कुठून आली, पण अशीच आपण ती म्हणतो. आणि मग तुम्ही जणू काही मला वाटतच होतं माझं चूक आहे. आणि शिवाय आपण त्याची कारणं देऊ पाहतो. अज्ञानाविषयीचे वादविवाद, प्रश्न, मूर्खपणाचे वाद अज्ञानाविषयीच्या प्रश्नांविषयी. कशा प्रकारच्या गोष्टी होत्या त्या? केवळ अनावश्यक शुल्लक गोष्टी, ज्यामुळे थोडासाही फरक पडणार नाही. वाद घालायचा कशावर? तर हार्डवेअरच्या दुकानात जायला जवळचा रस्ता कुठला? आम्ही जायला निघालो त्या दुकानाकडे. तू याच रस्त्याने का जातोस? कुठल्याही माणसाला कधी विचारू नका तो त्याच रस्त्याने का जातो. तुम्ही फक्त त्रास द्यायला विचारताय, कारण त्याला आधीच ठाऊक आहे, त्याला माहिती आहे तो काय करतोय ते, आणि त्याची इच्छा नाही तुम्ही त्याला ते सांगावं की त्याला माहीत नाही. तो रस्ता बरोबर नाही आहे, आपण या रस्त्याने जायला हवं. अर्थातच तो म्हणेल नाही मी नाही ऐकणार, मला माहिती आहे मी कुठे चाललोय. नाही तुला नाही माहीत. बघा आता इथेच समस्या आहे. तो सांगतोय त्याला माहिती आहे तो काय करतोय, आणि तुम्ही त्याला उगाच सांगताय त्याला माहीत नाही. सगळं मुसळ केरात जाईल, कारण त्याला वाटतंय तुम्ही विचार करावा तो किती हुशार आहे. तो तुम्हाला कुठेही घेऊन जाऊ शकतो जिथे तुम्हाला जायचंय. अगदी कमीत कमी वेळेत शक्यतो तो तुम्हाला तिथे पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि बघा, डेव्ह जेव्हा कारमध्ये येतो तेव्हा एकदम साहसी असतो आणि पुष्कळदा मला काळजी घ्यावी लागते, कारण मला कुठल्या अडचणीत सापडायचं नसतं. पण बऱ्याचदा मला वाटतं तो चुकतो, पण तो सहज म्हणतो तो नवीन रस्त्याने जाऊ पाहत होता. आणि आम्ही खरं तर एकाच ठिकाणी गोल गोल फेऱ्या मारत होतो, आणि तो मला सांगू पाहत होता की तो नवीन रस्ता आहे, जवळचा रस्ता तिथे जाण्याचा. आणि मी विचार करते आपण तासभर आधी पोहोचलो असतो. पण तुला हे रोमांचक नाही का वाटत, सांग मला. एकदा मी डेव्हशी वाद घालत होते कुठला रस्ता हार्डवेअरच्या दुकानाकडे जातो. बरं, तिथे प्रत्यक्षात आमच्या शहरात दोन हार्डवेअरची दुकानं आहेत, त्यापैकी एक या बाजूला एक त्या बाजूला आहे. त्याला वाटलं हा जवळचा रस्ता आहे, मला वाटलं तो जवळचा रस्ता आहे. आणि आम्ही वाद घालत होतो आणि देव मला म्हणाला, जॉयस, लोक मरतायत आणि नरकात जात आहेत, तू याची काळजी का करतेस की तो कुठल्या रस्त्याने हार्डवेअरच्या दुकानात जातो? तुझ्या आयुष्यासाठी माझं पाचारण आहे. एक सांगू, प्रेम माघार घेतं समोरच्याला बरोबर ठरवण्यासाठी. ठीक आहे, चला प्रॅक्टिस करूया. मला वाटतं मी बरोबर आहे, पण मी चुकू शकते. देव, तू सराव करत नाहीयेस. बघा, तो त्याच्या मागे बसलेल्या स्त्रीशी बोलतोय आणि मी त्याला प्रॅक्टिस करायला लावायचा प्रयत्न करते. ठीक आहे, चला पुन्हा प्रयत्न करूया. सगळ्या पुरुषांनो सामील व्हा. मला वाटतं माझं बरोबर आहे. तो म्हणतोय मला तुझं ऐकू येत नाही. ओ, तुझं ऐकू येत नाहीये. आम्ही या आठवड्यात आमचे कान तपासून घेतले आणि डॉक्टरने त्याला सांगितलं तो काही आवाज ऐकू शकणार नाहीये, जसं की स्त्रिया आणि मुलांचे आवाज. तो असं म्हणतोय तुला हे सांगायची काही गरज होती का जॉयस? पण यामुळे खरंच मजा आली. आणि आपण आता शेवटाकडे येत चाललोय. एक सांगू का, आपण अशा प्रकारच्या गोष्टींना का हसलो? कारण जेव्हा आपण आपल्या भावनेत गुंतलेले नसतो आपण पाहू शकतो की किती पूर्णतः निरर्थक आहे. निरर्थक
पहिले करिंथ 13:5 मध्ये म्हटलंय, प्रीती गैरशिस्त वागत नाही, स्वार्थ पाहत नाही, छिडत नाही, अपकार स्मरत नाही, ती अनितीत आनंद मानत नाही तर सत्यासंबंधी आनंद मानते. ती सर्व काही सहन करीते, सर्व काही खरे मानण्यास सिद्ध असते, सर्वांची आशा धरते, सर्वांसंबंधी धीर धरते. आपण निश्चितार्थाने पाहू शकतो, जर आपण खरंच प्रीतीने चाललो तर आपल्याकडे अधिक शांती असते आपल्या नातेसंबंधांमध्ये, आपल्या आयुष्यातही. जॉयस्मायर मिनिस्ट्रीज करता तुम्ही खूप मौल्यवान आहात, आम्हाला तुमचं कौतुक आहे आणि जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्याकरता आम्ही आमच्या मित्रांचे आणि पार्टनर्सचे आभारी आहोत. आम्ही एकत्रितपणे भुकेल्यांना खाऊ घालतो, गरिबांना वस्त्र देतो आणि राष्ट्रांना सुवार्ता सांगतो. तुमच्या प्रार्थनेच्या विनंती करता आमच्याविषयी आणखी माहिती मिळवा, जॉयसच्या कॉन्फरन्सच्या तारखा पहा आणि ख्रिस्ताची प्रीती जगभरामध्ये पसरवण्याकरता आमचे सहभागी व्हा. याचा सर्व खर्च जॉयस्मायर मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार करत आहेत.